हे गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लर्न विथ स्वर्णश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. महालक्ष्म्या आलेल्या आहेत आणि गौरी गणपतीचं पूजनसुद्धा होणार आहे. पण त्यांच्यासोबत आपल्याला एक खूप मोठा प्रश्न असतो की त्यांचे जे लहान लहान पिलवंड असतात ना, त्यांचं स्टँड जनरली मिळत नाही बाजारामध्ये. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या पिलवंडांचं स्टँड घरच्या घरी कसं बनवायचं आणि त्यांचा साज कसा करायचा ते सांगणार आहे. आणि हे स्टँड बनवणं खूप सोपं आहे. तर पहा, मी ऑलरेडी हे असं पिलवंडाचं स्टँड बनवलंय आणि पहा हे पिलवंड किती छान दिसतंय. आणि हे कसं बनवायचं आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला आपण पाहूया हे कसं बनवायचं. तुम्हाला जी सुंदर ड्रेस घातलेली मुलगी दाखवली, तिचं हे बॉडी स्ट्रक्चर आहे. मुलाच्या आणि मुलीच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये फक्त एवढाच फरक आहे की मुलीचा ड्रेस जर तुमचा असं छान फुगीर असेल तर तुम्ही अशा कार्डबोर्डच्या स्ट्रिप्स स्टिक करा, जेणेकरून तो ड्रेस छान फुगेल. आणि जर नसेल तर मुलाचं स्ट्रक्चर बनवताना दोन्ही स्ट्रक्चर सेमच आहेत, ते मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हा आहे मुलाचा ड्रेस. तर या मुलाच्या ड्रेसच्या साईजनुसार पहा, मी हा एक बॉक्स घेतलाय. तर पहिल्यांदा ह्याला स्टेबिलिटी द्यायला बॅक साईडला तुम्हाला अशी एक आडवी स्ट्रिप लावून असा एक ट्रायंगल टाईप बनवून घ्यायचा आहे. जसं की पहा, इथे मी ऑलरेडी बनवलेला आहे. जेव्हा तुम्ही असं प्लेन ठेवाल तेव्हा तो असा हलणार नाही, हे अजिबात निघणार नाही, म्हणून डबल साईडेड टेपचा यूज करा. बॅक साईडला माझा ट्रायंगल तयार झाला आणि आता वरचा मुखवटा लावण्यासाठी आपण येथे स्ट्रक्चर तयार करूया. त्यासाठी एक फोल्ड होणारी अशी तुम्हाला कार्डबोर्ड स्ट्रिप घ्यायची आहे आणि त्याची एक छान स्ट्रिप कट करून घ्या. ती स्ट्रिप कट झाल्यानंतर तुम्हाला मुखवटा हातात घ्यायचा आणि त्याच्या खालच्या बाजूला गळ्याच्या इथे गोल एक सर्कल बनवायचा आहे. आणि तोच सर्कल सेम टू सेम त्याला आपण जसाचा तसा काढून स्टेपलरच्या साह्याने स्टिक करून घेतोय. आता हा जो सर्कल आहे तो आता आपण त्या स्ट्रक्चरवरती फेविकॉलच्या साह्याने स्टिक करून घेऊया, म्हणजे त्याच्यावरती आपला मुखवटा सहज बसेल आणि तो हलणार देखील नाही. तर बघा, आपलं हे स्ट्रक्चर तयार झालंय आणि आता बघा याच्यामध्ये मुखवटा ठेवल्यानंतर तो किती छान बसलाय. आता फक्त काय करायचं, तुम्हाला जो गळ्याचा उघडा भाग दिसतो ना, तिथे तुम्हाला स्किन कलरचा पेपर लावून घ्यायचा आहे. जसं की मुलीचा इथला समोरचा भाग दिसत होता तर त्याच्यावरती मी हा पेपर लावून घेतलाय. चला तर तसंच आपण इथे स्ट्रिप लावून घेऊया. मी आता ही स्ट्रिप लावून घेतली आणि आपली दोन्ही स्ट्रक्चर एकदम छान तयार झाली आहेत. चला आता आपण यांना ड्रेस घालून घेऊयात. ड्रेस घातल्यानंतर तर ही वाटत पण नाही आहेत की तुम्ही यांचे बॉडी स्ट्रक्चर घरी बनवलेत. तुम्हाला काहीही बाजारातून विकत आणायची गरज नाही, घरात असलेल्या कार्डबोर्डपासून तुम्ही हे बनवू शकता. किती सुंदर ही दोन्ही पिलवंड दिसत आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाय.